नेर तालुक्यातील रत्नापूर ढेका रोड मौजा नेर हमीद खाव युसुफ खान यांच्या शेतामध्ये कपाशीच्या उभ्या पिकांवर बोंड अळीने आक्रमण केल्याने त्यांनी त्यांच्या 5.5 एकर जमिनीवर कपाशीवर ट्रॅक्टर फिरविले. यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अति पावसामुळे कापसाचे सुद्धा नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची असून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी शेतातील पाहणीसाठी तहसीलदार अमोल पोवार, तालुका कृषी अधिकारी नामदेव कुंभरे व आदि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया. आता बोंड अळी आली, आता सर्व चांगली आहे, पण आता ठेवून काय उपयोग त्याला? आता हे याच्यासाठी करणे आहे की बाबा शासनानं आमची मदत करावी. आता बोंड पण सडले आहे ना, हे पूर्ण सडले आहे, पण आतमधून सडले आहे ना. तुमची पयारी वगैरे पूर्ण हिरवीगार दिसून राहिली, हिरवीगारच आहे. आता ठेवून काय उपयोग आहे सर ते? आता इच्छा हेच आहे का बाबा शासनानं आमची काही हात जोडून विनंती आणि त्यांना मदत करावी आमची. ही माहिती नेर येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद साजिद यांनी दिली.